पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीनं कळंबोली येथे सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता जोतम, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, शहर महिला अध्यक्ष प्रियांका पवार, सरचिटणीस मनीषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, सुगंधा पाटील, जयश्री पाटील, पुष्पा बनकर, प्रेमा भोपी, मयुरी पेरवी, सोनम पाटील यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. असे कार्यक्रम करताना खूप कष्ट घ्यावे लागतात, कारण मी सुद्धा दरवर्षी कार्यक्रम घेते तेव्हा मला माहिती आहे कार्यक्रमामध्ये किती मेहनत असते त्यांच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबाची, नगरसेविकांची. तुम्हाला इतक्या लोकांना एकत्रित आणणं हे फार कष्टाचं काम असतं, तरी तुम्ही जो दाखवलेला विश्वास आपल्याला माहिती आहे. निवडणूक होती त्यावेळी मी स्वतः आली होती या स्टेजवर आणि अमरला आशीर्वाद दिला होता की तूच निवडून येणार आणि पुढे सुद्धा तूच निवडून येणार आणि ताई आहेतच. ही सगळी चांगली काम करणारी लोक आहे, तुमच्यावर प्रेम करणारी लोक आहे. खास तर नगरसेवक निवडताना आपल्याला रात्रीत किंवा दिवसात किंवा कुठलाही कार्यक्रमाच्या वेळी कोण उपयोगी पडतो त्याला जास्त महत्व आहे. आता गेल्या वेळी तो स्थायी समितीचा अध्यक्षही होता, पण तुम्हाला विसरला नाही हे महत्व आहे. नगरसेवक अनेक होतात पण नंतर आपल्या कार्यकर्ते असतील, आपले जे मतदार असतील यांना विसरतात. पण अमर तुला मानावं लागेल की तू महिलांसाठी हे हळदी कुंकू ठेवून मकर संक्रांतीचं वाहन देऊन या सगळ्यांचा माता भगिनींचा जो आशीर्वाद तुला मिळतो तो कायम मिळत राहणार आहे. कारण काय, मी अनेक कार्यक्रमात जाते तेव्हा पाहते नगरसेविका जास्त कार्यक्रम घेतात हळदी कुंकाचा, पण इकडे आपला बंधू अमर घेतो त्याच्यासाठी खरोखरच मी अमरला सगळ्यात आधी आपण सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांमध्ये उपस्थित असताना या देशाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या आज महिला भगिनी भूषवत आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अमर पाटील असतील आमचे सर्व सहकारी या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतायत. काल तुम्ही सगळ्यांनी मिळून जर टी व्ही पाहिला असेल, आजचे वर्तमानपत्र पाहिलं असेल, तर देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं अर्थसंकल्प मांडतानाचं भाषण हे कोणी केलं तर आपल्या आत्ताच्या अर्थमंत्री, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. 2 तास 40 मिनटं एका जागी उभं राहून त्यांनी भाषण केलं. 2 तास 40 मिनटं आता इतका दीर्घकाळ भाषण या
देशाचे अर्थमंत्री करतायत, देशाचं अर्थचक्र पुढच्या वर्षाचं कसं चालेल हे त्यांनी त्या भाषणाच्या माध्यमातून मांडून दाखवलं. इतकी मोठी सूत्र ही देशाची ज्यांच्या हात महिलांच्या हातामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवलेले आहे, त्यामुळे महिला शक्ती ही कितीतरी प्रभावी ठरू शकते हेच या उदाहरणातून दिसून येतं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष अमर पाटीलजी हा कार्यक्रम इथे राबवत आहेत आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या महिला भगिनी एवढ्या गर्दीने येतात की मला वाटते त्यांना बसायलाही कुठे जागा नाही आहे. दोन्ही कोपऱ्यात एवढी गर्दी झालेली आहे. हे आपल्यावर असलेलं महिलांचं एक एवढा विश्वास आणि एवढं प्रेम आहे की आपल्या दोघांसाठी आज एवढ्या महिला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेल्या आहेत. दरवर्षी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे होत असतो आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात, एकत्र येतात आणि त्यांना हळदी कुंकवाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलण्याचा आणि चर्चा करण्याचा हा जो काही अवसर आपण उपलब्ध करून देता त्याबद्दल अमरजी पाटील खरंच आपलं खूप खूप अभिनंदन आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.